देहू नगर पंचायतीची पहिली निवडणूक आज होती. एकूण 17 पैकी 13 वॉर्डांसाठी आज मतदान आहे. ओबीसी आरक्षणामुळे 4 वॉर्डांच्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या. मतदानासाठी देहूच्या नागरिकांमध्ये उत्साह आहे. उमेदवार आणि मतदार मतदान केंद्रावर गर्दी करत आहेत. याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी. देहू नगर पंचायतीच्या 4 प्रभागांची निवडणूक मतदान प्रक्रिया जी आहे ती आज पार पडत आहे. ओबीसी आरक्षणामुळे ही मतदान प्रक्रिया जी आहे ती 4 प्रभागांची लांबणीवर पडली होती आणि त्यानंतर आज जी आहे ही मतदान प्रक्रिया पार पडत आहे. 4 प्रभागांची ही निवडणूक आज होत आहे. त्याच्यासाठी 12 उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहेत. सकाळपासूनच या मतदान प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर मतदारांचा मोठा प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आज सकाळपासूनच या मतदान केंद्रावरती पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे मतदार देखील मोठ्या संख्येने मतदानासाठी सकाळीच बाहेर पडल्याचं दिसून येत आहे. थंडी देखील मोठ्या प्रमाणात आहे. मात्र तरी देखील मतदार जे आहेत ते उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रावरती येऊन मतदान करताना पाहायला मिळत आहे. चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे